म्हणजे माननीय श्री जयंतजी पाटील साहेब जोरदार त्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आदरणीय पवार साहेब, आदरणीय विजयदादा, खासदार अमोल कोल्हेजी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, प्रभाकर गारगे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई, प्रतिभाताई शिंदे, सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीं, आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत करताना पहिल्यांदा मला मनापासून आनंद होतोय की तुम्ही परत आपल्या स्वगृही यायला लागलेला. मला माहीत होतं तिकडे गेल्यावर तुम्हाला करमणार नाही, आमची सारखी आठवण होईल आणि परत आल्याशिवाय काय तुम्ही राहणार नाही. मी तुमचं धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करतानाचं योगदान मला माहिती आहे आणि त्याबद्दल देखील आभार मुद्दामहून मागतो. धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करताना खटाव मानने जे मोठा मदतीचा हात दिला, त्याचबरोबर फलटणकरांनी मदतीचा हात दिला, त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना विजयासाठी झाला. ज्या कारणांसाठी गेलेला होता त्या कारणापेक्षा विपरीत तुम्हाला तिकडे अनुभव आला. मी सगळीकडे महाराष्ट्रात भाषण करून सांगायचो की भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही. जेव्हा जेव्हा जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत तिथं तिथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, म्हणजे रामाने भारतीय जनता पक्ष सोडला, तर आमचा राम तिकडं कसा राहिलाय हाच प्रश्न माझ्या मनात. आता परत योग्य ठिकाणी आपला राम जायला लागलेला आहे. देव कधी आपल्याला दिसत नसतो तसा आपला रामही आज व्यासपीठावर दिसत नाही. पण संजीव राजेंच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी हा एक धाडसी आणि चांगला निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार महाराष्ट्रात टिकवायचा असेल तर दिल्लीश्वरांच्या विरोधात शरद पवार साहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसच्या आमच्या सहकाऱ्यांनी जो लढा उभा केलेला आहे त्यात तुम्ही सगळ्यांनी सामील होणं आवश्यक होतं आणि आज ते काम तुम्ही करताय. माझ्या आधी आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली, मी या तपशिलात आणि मेरिटमध्ये जात नाही, पण राम राजेंच्या शिवाय आम्हालाही करमायचं नाही. विधान परिषदेत असताना त्यांच्या दालनात जाऊन बसल्याशिवाय आम्हालाही विधानसभेत गेलो असं वाटायचं नाही, ते विधान परिषदेचे सभापती होते. आणि म्हणून अनेक वर्षाचा जिवाळा पवार साहेबांचा तुमचा कधी कमी होऊ शकत नाही. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या सारख्या 84 वर्षाच्या योद्ध्याच्या मागे उभा राहिला. आज तुम्ही देखील उघडपणाने हा निर्णय घेतला. पवार साहेबांचा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तुम्हा सगळ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या आमच्या या मतदारसंघात तुतारी वाजवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. मी फार वेळ भाषण करत नाही कारण मला परत उमरजला मला आणि अमोल कोल्हे साहेबांना जायचंय. त्यामुळं संजीव राजेंच्या आणि दीपक चव्हाणांच्या हातात तुतारी देण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये तुतारीचा उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणा. मला माहिती आहे इथं काय काय अन्यायाला तुम्ही तोंड देत आहात, तुमच्यावर किती अन्याय झालाय, कार्यकर्त्यांना किती त्रास दिलाय, पोलीस स्टेशनचा वापर किती टोकाचा तुमच्या विरोधात झालाय आणि इथल्या मतदारांना किती भूलथापा दिल्यात हे सगळं मला माहिती आहे. बोलायला आज वेळ कमी आहे. आणि MIDC साठी एका हेक्टरला 1 कोटी रुपये देणाऱ्या माणसांना अजून MIDC चा मोबदला दिला नाही
आणि माझ्या माहितीप्रमाणे 50-53 लाखाच्या पेक्षा तो जास्त बसत नाही, पण घोषणा आमची 1 कोटीची आहे। ह्या सगळ्या निवडणुकीचे जुमले आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज महाराष्ट्रातल्या जनतेला ग्रहित धरण्याची बुद्धी झालेली आहे। महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारी आहे। भ्रष्टाचाराचा कळस महाराष्ट्रात झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील या बहाद्दरांनी पैसे खाल्ले आणि म्हणून महाराष्ट्र यांना माफ करणार नाही। आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी रात्रीचा दिवस करा। विधानसभेच्या निवडणुका 2-4 दिवसात जाहीर होतील, त्यावेळी सातारा जिल्ह्यातलं वातावरण पूर्णपणे बदलण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं। आणि नुसती फलटणच नाही तर खटाव मानची सीट पण आपली तुतारीच्या चिन्हावर निवडून आणायची जबाबदारी तुम्ही घ्याल। घ्याल की नाही हात एकदा वर करा। तिकडे बाहेर मांडवात। मी फलटण सह तुतार खटाव मान म्हटलेला आहे आणि सगळ्यांनी ताकद लावायची। पवार साहेब तिकडे जो उमेदवार देतील त्याच्या मागे तुम्ही जाऊन उभा राहायचं। इथली नीत निवडून येईलच, पण तिकडेही जरा तुम्ही तुमचा वेळ द्या। पुन्हा एकदा संजीव राजे आणि तुम्हा सर्वांचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षात मी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो। बोलायला भरपूर वेळ होता पण आम्हाला उमरजला जाण्याची मर्यादा असल्यामुळं मी संजीव राजेंच्या गळ्यात राष्ट्रवादीचा झेंडा घालतो आणि पुढे जातो। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर आदरणीय देशाचे नेते माननीय पवार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। ज्येष्ठ नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अमोलजी कोल्हे, माननीय जयंतजी पाटील, त्याचबरोबर मंचावरती असणारे सर्वच, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान या ठिकाणी हार आणि शाल देऊन होतोय। पवार साहेब तू मागे पडो। यानंतर देश की जनता करे पुकार आणि आदरणीय श्रीमंत रघुनाथ रजे नाईक निंबाळकर यांच्याही शुभ हस्ते हे सन्मान या ठिकाणी मंचावरती होत आहेत आणि लगेचच मोठा हार शाल आणि श्रीफळ संभाजीराजेंच्या आजोळातून आणि सई राणेंच्या माहेरातून छत्रपतींच्या सासरवाडीतून हा सन्मान आदरणीय मंचावरती सर्वांचा या ठिकाणी होतोय। हा सन्मान स्वाभिमानाचा आहे। आणि यानंतर मी आदरणीय बाबा त्याचबरोबर संजीव राजेंच्या गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा घालून मी त्यांचं स्वागत पक्षात करतो। तुमच्या सगळ्यांचं झालंय असं समजा तुम्ही। तुम्ही मनानेच इकडे आहात पण तरी फॉर्मॅलिटी। श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकरांचा, त्याचबरोबर प्रवेशामध्ये माननीय श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजित राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती, सर्व सदस्य, त्याचबरोबर दूध संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, त्याचबरोबर विविध संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, माननीय श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर, माननीय श्रीमंत विश्वजित राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, या सर्वांचे प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत। त्यांचं मी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे। यानंतर मी आदरणीय उत्तमरावजी जानकर।